राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भाजप आमदार मदन येरावार यांच्या घरावर मोर्चा काढून आंदोलन केले. मागील 10 दिवसांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आज याच कर्मचाऱ्यांनी यवतमाळ विधानसभेचे भाजप आमदार मदन येरावार यांच्या घरावर मोर्चा काढून आंदोलन केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 100% नियमित पदावर समायोजन करा, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी प्रमाणे महागाई भत्ता मंजूर करावा या व इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले. जिल्ह्यात 1200 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. यवतमाळ येथे आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 11 दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कायम करा, तर कंत्राटी कर्मचारी महिलेचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मदत करा, यासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचारी यांनी आमदार मदन येरावार यांच्या घरावर धडक देत मोर्चा काढला. दरम्यान आमदार मदन येरावार हे मुंबई येथे असल्याने मोर्चेकऱ्यांनी सरकार विरुद्ध नारेबाजी करीत संताप व्यक्त केला. आमची मागणी एकच आहे की आम्ही गेल्या 15 ते 17 वर्षापासून एनएचएम अंतर्गत कार्यरत आहोत, परंतु अजून आम्हाला म्हणजे इन्क्रीमेंट सुद्धा लावलेले नाही. आमचं एकच मागणी आहे की आम्हाला कायम करा, कायम करेपर्यंत समान काम समान वेतन द्या, नाही तर आता तर आम्ही फक्त रस्त्यावर उतरलेलो आहे. आम्ही लेडीज आहोत हां, परंतु याच्यानंतर जर आंदोलन चिघडलं तर याला सर्वस्वी जबाबदार आपले शासन राहील. तरी आमच्या कुटुंबाचे किंवा आमच्या जीवास काही झाल्यास, कारण की आम्ही एक जीव गमावून बसलो आहे. स्वर्गीय सुनीताताई पवार ANM नाशिक यांचा जीव आम्ही बलिदान म्हणून करूत, पण खरंच त्यांच्या कुटुंबाला आपले सरकार काही देईल का? याआधी NHM मध्ये कार्यरत असताना ऑन ड्युटी काही जण गेलेले आहेत, परंतु ज्यांच्या कुटुंबाचे काय झाले यांनी शासनाने कधीच दखल घेतली नाही. आम्ही आज संपात आलो, आमच्या जीवाचे काय प्रश्न निर्माण होतोय. म्हणून एकच नारा, कायम करा, आमचे समावेशन झाले पाहिजे, घेतले नाही तर आम्ही इथून हलणार नाही. कर्मचारी आहोत, 25 ऑक्टोबर पासून शासकीय जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर कामबंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आमच्या न्याय मागण्यासाठी. आमच्या 3 प्रमुख मागण्या आहे, ज्याच्यामध्ये आमचं शासकीय सेवेत नियमित समायोजन करणे, जोपर्यंत शासनाला शक्य नाही आमचं समायोजन करणे तोपर्यंत आम्हाला आमच्या पदानुसार समान काम समान वेतन देणे, ज्याचा की सर्वोच्च न्यायालयाने याच्या आधी 10 वेळा निकाल दिलेला आहे की कंत्राटी कर्मचाऱ्याला समान काम समान वेतन दिले गेले पाहिजे, आणि आम्हाला महागाई भत्ता लागू करणे नियमित कर्मचाऱ्यासारखा. आमच्या एकदम न्याय मागण्या आहे, आम्ही 10 दिवसापासून तिथं बसलेलो आहोत आणि जिल्ह्यातला कुठलाही लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत पोचायला तयार नाही. आम्ही वारंवार विनंत्या करत आहे, निवेदनं देत आहे, पेपरले रोज बातम्या येत आहे. आजसुद्धा बातमी आली, काल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा घेराव घातलेला आहे, तरीसुद्धा कुठल्याही लोकप्रतिनिधीला त्याची जाणीव होत नाही आहे, जाग येत नाही आहे. म्हणून आज आम्ही मदनभाऊ येरावार यांना भेटासाठी इथं आलेलो आहोत.